आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी कराने निषेध केला, मला दुःख वाटलं. खासदार राजू शेट्टी, इचलकरंजीला शुद्ध पाणी देणारच, दिला आंदोलन स्थळी शब्द. इचलकरंजी येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू झालं आहे. वारणा नदीतील पाणी इचलकरंजीला मिळावं अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. गेले 4 दिवस इचलकरंजीतील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. आज चौथ्या दिवशी नगरसेवक लतीफ गायबान, नगरसेविका मंगल मुसळे प्रभागातील नागरिकांच्या समवेत साखळी उपोषणाला बसले आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी काल दानोळीकरांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांसोबत आहोत असे त्यांनी येथे मांडलं होतं. आज त्यांनी इचलकरंजीकरांची भेट घेतली आणि इचलकरंजीकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळायला पाहिजे यासाठी संघर्षाशिवाय समन्वयातून मार्ग काढण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. वारणा काठावरील शेतकऱ्यांच्या मनातील भीती निघून जाईल असा माझा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांच्याशी संवाद साधल्याचे ते म्हणाले. ग्रामीण शहरी भागाचा संघर्ष दुर्दैवी आहे, केवळ गैरसमजातून चाललाय असं मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. राज्यात कृष्णा खोरे शिल्लकी पाणी असलेले खोरे आहे आणि आपण पाण्यासाठी संघर्ष करतो ही भूमिका योग्य नसल्याचेही त्यांनी ठणकावले. 22 मेला मुंबईत मंत्रालयात मीटिंग आयोजित केली आहे. या बैठकीला दानोळीकरांनी यावं अशी मी समजूत काढली आहे. नगरपालिकेत झालेल्या बैठकीला मी आलो होतो पण दानोळीला गेल्याने माझा निषेध झाला. मला दुःख वाटलं. इचलकरंजीकरांना पाणी मिळावं ही माझी इच्छा आहे, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मला श्रेय नको. यावेळी 2019 निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर अनेक नेते आंदोलनात दिसतात असंही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी, पाणी पुरवठा सभापती नितीन जांभळे, दिलीप मानगावकर, अजित मामा जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. ही भूमिका मी घेतली तर काही चुकीची नाही आणि कुणाला जर वाटत असेल की मी 2 नळीवर पाय ठेवतोय तर तसंही समजायचं काही कारण नाही. लोकप्रतिनिधी या राज्यानं आपल्या मतदारसंघातल्या लोकांना पिण्याचं पाणी पुरवणं हे आमचं कर्तव्यच आहे असं माझं मत आहे. आणि माझं एकट्याचंच मत, माझी जबाबदारी नाही तर राज्यकर्ते म्हणून सरकारची सुद्धा जबाबदारी आणि सरकारला सुद्धा प्रत्येकाला एक मूलभूत गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी इचलकरंजीला प्यायला पाणी मिळायला पाहिजे असं मग मी दानोळीला जातो आणि मग मी दानोळीच्या बाजूचा आहे का, मी त्या शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे काय असा अर्थ काढण्यापेक्षा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, कारण मी सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतो. माझा मतदारसंघ जसा कोल्हापूर जिल्हा आहे तसा सांगली जिल्हा सुद्धा आहे आणि आज 40-45 गावांमध्ये तिकडे सुद्धा ग्रामीण भागामध्ये आंदोलन चालू आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भूमिका घेऊन गावं विरुद्ध शहर अशा प्रकारचा संघर्ष होऊ नये असा प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्ही मी काल जानोळीला गेलो म्हणून माझा निषेध केला असला तर मला वाईट वाटलं नाही. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, राजकारण बाजूला ठेवा, माझा निषेध करून जर तुम्हाला पाणी मिळणार असेल तर 10 वेळा माझा निषेध करा, माझी काही हरकत नाही. कारण प्रश्न आहे तो पिण्याचं पाणी मिळण्याचा आणि प्रश्न सुटण्याचा. आणि आपण जर का सगळ्यांनी टोकाची भूमिका घेतली तर या प्रश्नाचा तुटताना सुटायचा कसा याचा सुद्धा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. आपण जर का संघर्षाची भूमिका घेतली, एका बाजूला गावांनी गावाकडच्या लोकांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि दुसरं आणि यातल्या सगळ्यांची भूमिका जर का प्रामाणिक असेल तर एवढीच आहे की या सुदैवानं आपण अशा भागामध्ये राहतो की ज्या भागामध्ये ज्या कृष्णा खोऱ्यामध्ये हे कृष्णा खोरं हे तुटीचं खोरं नाही तर सिल्कीचं खोरं आहे. महाराष्ट्रामध्ये काही एकमेव कृष्णा खोरं असं आहे की याच्यामध्ये अतिरिक्त पाणी आहे किंवा सिल्कीचं पाणी आहे आणि तरी सुद्धा आम्ही मांडा त्यातून सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणं हे कधीही चांगलं आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. तसा काल मी जानोळीला गेलेलो होतो तसं 10 तारखेला मी नगरपालिकेतही आलेलो होतो पण त्या भागातल्या लोकांनी माझा निषेध नाही केला तुम्ही नगरपालिकेत काय केला म्हणून. त्यावेळी त्यांना मी सांगितलेलं होतं की मी इचलकरंजीला जाणार आहे आणि इचलकरंजीतल्या नगरपालिकेची आणि त्या सर्वसामान्यांची जी काही भूमिका आहे
ही समजावून घेणार आहे. तुम्हालाही पुढे चर्चेचा मार्ग यातून चर्चेच्या मार्गात यावं लागेल. आणि काल जाणवला गेल्यानंतर सुद्धा मी त्यांना हे सांगितलं की तुम्हाला टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. कारण मी जिथं जाऊपर्यंत माझ्यापर्यंत बातमी आली की उद्या 22 तारखेला पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलवलेली आहे. मी जाण्यापूर्वी तिथे परिस्थिती अशी होती की नंतर या सगळ्या 40-45 गावांचं नेतृत्व करणारे प्राध्यापक एन जी पाटील साहेब यांना भेटण्यासाठी म्हणून मी कोल्हापूरला गेलो. आणि कारण किती गेलो तरी एन जी पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी लढे जरी केलेले आहेत आणि नुसते ते शेतकऱ्यांचे नेते नाहीत तर त्यांनी टोल सरकार अत्यंत महत्वाचे प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये नाही देशातला एकमेव टोल त्यांच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनामुळं गेलेलं आहे. आणि त्यामुळं असा माणूस हा एकतर्फी भूमिका घेऊ शकत नाही, घेणार नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांची भूमिका सुद्धा समजावून घ्यावी. आणि मी त्यांना सुद्धा सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती केली की अंडी पाटील साहेब तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये हयात असलेल्या सगळ्यात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते आहात आणि तुमचा शब्द महाराष्ट्रामध्ये सत्तेत उपलब्ध होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकतो. हा सरळ समजूत गैरसमजुतीचा भाग आहे आणि गैरसमजूत या समोरसमोर बसण्या चर्चेला बसल्याशिवाय त्या समजुती निघणार नाही. आणि म्हणून चर्चेचा मार्ग बंद करू नये यासाठी मी धडपड करतो. मला वाटतंय की एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना बरं वाटतंय म्हणून भूमिका घेण्याच्या ऐवजी जे खरं आहे जे करायला पाहिजे ते करण्यासाठी मी प्रामाणिकपणाला प्रयत्न करतोय. तरी सुद्धा काही लोकांना जर काही वाटत असेल की माझ्या भूमिकेबद्दल शंका घ्यायची असेल तर मला काही म्हणायचं नाही. परंतु मी प्रामाणिकपणाने एवढंच सांगतो की इतर गरजेच्या सर्वसामान्य लोकांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे या मुद्द्याशी मी ठाम आहे. कारण प्रदूषित पाणी पिल्यानंतर या गावातले 40 लोक जे दगावले गेले त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्या काळामध्ये मी इचलकरणीची अवस्था काय झालेली होती हेही बघितलं आहे. तशीच अवस्था आज इचलकरणीच्या पूर्वेला पश्चिमेतल्या गावांची झालेली आहे हेही मी बघितलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर संघर्षाच्या ऐवजी समन्वयातून टोकाची भूमिका न घेता मार्ग निघावा आणि म्हणून मी प्रयत्न करतोय. मला सातत्यानं तिकडेही जावं लागणार, सातत्यानं तुमच्याकडेही यावं लागणार. कारण कुणीतरी एखाद्या मध्यस्थाची भूमिका घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. चर्चा खंडित झाली, चर्चा जर थांबली तर मग यातनं निष्पन्न काहीच होणार नाही. तेव्हा माझी कळकळीची विनंती अशी आहे की गैरसमज करून घेण्याच्या ऐवजी यातून मार्ग कसा निघेल. पाणी आल्यानंतर कुणाला श्रेय घ्यायचं ते घ्या, मी तुम्हाला आज देऊन द्यायला पाहिजे तयार आहे. माझ्यामुळे इचलकरंजीला पाणी आलं असं अजिबात मी म्हणणार नाही. मानकर न्यूज साठी कॅमेरामन दत्तात्रय कदम सह सुभाष भस्मे.